मला ना ते उत्साहाने या वयात काहीतरी काम करतात ह्याच फार कौतुक वाटत. मला नेहमी वाटत आपण ना डायरेक्ट आई वडिलांचे 60वे नाही तर 70वे वाढदिवस साजरे करतो, या आधी मध्ये काही होतच नाही. आणि ते बिचारे मात्र मनापासून आपला प्रत्येक वाढदिवस साजरा करत असत. किती स्वार्थी असतो ना रे आपण मुलं म्हणून. पण नाही, उद्या करूया बाबांसाठी, त्यांना आवडेल ते, त्यांच्या आनंदासाठी काहीतरी करूया. खरंय तुझं म्हणणं, खरंय लक्ष्मी, तुझा आनंद आणि उत्साहही दिसतोय मला, पण मी कसं मॅनेज करू हे? असं काहीतरी होईल का ज्यांना हा प्लान नाही होणार पण तरीही सगळे आनंदात असतील? पण हे बाबांसाठी झालं, तुझं काम जेव्हा दिसेल ना तेव्हा बघ मी कशी धमाल उडवून देते ते. तेव्हा नाही ना मी कोणाच्याही घरी वगैरे जाणार, अगदी आई बाबांकडे सुद्धा नाही. तुझं काम ना मी असं मोठा पडदा लावून बघतात ना तसं बघणार आहे. प्रोजेक्टर. हा तेच ते, प्रोजेक्टर प्रोजेक्टर. आणि त्याच्यावर मी सगळ्यांना तुझं काम दाखवणार. तुझं काम तर मी बघणारच, पण तुला पडद्यावर बघताना लोकांचे चेहरे कसे दिसत आहेत ना ते मला बघायचं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. वेडे, तो दिवस उद्याच आहे, पण उद्या तू माझ्या समोर आलीस ना तर मी स्वतःला नाही थांबवू शकणार लक्ष्मी. आतापर्यंत घेतलेलं हे सगळं सोंग गळून पडेल, सगळं नाटक उघड पडेल. उद्याचा दिवस, उद्याचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण दिवस असेल लक्ष्मी.